नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. थॅलेसेमिया, हिमोफेलिया रुग्णांनाही मिळणार शिक्षण व नोकरीत आरक्षण. स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी होणाऱ्या सोसायट्या व संकुलांना कामगिरीनुसार दिले जाणार पुरस्कार. आणि मुंबईतील महापालिका इमारतीच्या नव्या इमारतीत सिव्हिलचे स्थलांतर होणार. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल, बोलू हा, बोल ना. बोल की तुला. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा. स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. आवाज महाराजांच्या वृत्त निवेदिका अमृता कदम यांच्या घरात विराजमान झालेल्या बाप्पांचे काही दृश्य. सेनेच्या धडाडीचे कार्यकर्ते संजय नरावडे यांच्या घरातील घेऊया बाप्पांचे दर्शन. रावाड्यातील शिवशंभू जनरल स्टोर्स मधील 5 दिवसीय गणपतीचे बघूया काही दृश्य. तर पाहूयात नगरसेवक राम रेपाळे यांच्याकडील कशिश पार्क येथील सार्वजनिक बाप्पा. आता बघूया आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरातील कंडरायांचे दर्शन. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्भवः.
करायचे. पाऊस पाऊस पाऊस, पावसात भिजण्याची सगळ्यांनाच हौस, पण ही हौस जर का तुम्हाला पूर्ण करायची असेल तर तुम्ही सुदृढ आणि निरोगी असणं गरजेचं आहे. त्यासाठी पावसाळ्यात काळजी घ्या आणि पाणी उकळून प्या. आणि एवढंच नाही तर बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका, तेवढं माहिती आहे मला. आणि घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांच्या खालील प्लेट्स मध्ये पाणी साचू देऊ नका. आपल्या घरात डास होणार नाही त्याची काळजी घ्या. ही सगळी काळजी घेतल्यास तुम्हाला डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. आणि हा, त्याहून महत्वाचं, डेंग्यू, मलेरिया, कॉलरा यासारख्या आजारांची लक्षणं असलेला रुग्ण जर तुम्हाला तुमच्या आजूबाजूला आढळला तर तुमच्या जवळच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्याबद्दल त्वरित माहिती द्या. निरोगी राहूया, मज्जा करूया आणि सगळे एकत्र गाऊया, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पावसाला मोठा. केंद्र सरकारने अपंग व्यक्ती हक्क कायद्यान्वये अपंगत्वाचे विविध प्रकार निश्चित केले असून त्यांना विविध हक्क बहाल करण्यात आले आहे. ज्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देखील ठेवण्यात आले आहे. परंतु ह्या कायद्यात थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल यांच्यासारखे रक्तदोषाने येणाऱ्या अपंगत्वाचा समावेश असूनही अशा व्यक्तींना अनेक सरकारी योजनांचा आणि आरक्षणाचा लाभ मिळत नाही. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अलीकडे झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काही बाब उपस्थित व अन्य योजनांचा लाभ देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. तसेच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी पत्रव्यवहार देखील केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून राज्य सरकारने आता रक्तदोषामुळे येणाऱ्या अपंगत्वासहित एकूण 21 प्रकारच्या अपंगत्वाने बाधित व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचा शासनाने निर्णय जारी केला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत आणि राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याशी पत्रव्यवहार केला असता UPSC सचिवांनी उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने निश्चित केलेल्या नियमांनुसार परीक्षा घेतली जात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे कार्मिक व प्रशिक्षण मंत्रालयाने याची दखल घेऊन रक्तदोष बाधित अपंगांनाही ही परीक्षा देण्याची संधी मिळावी यासाठी नियमांमध्ये सुधारणा करावी अशी मागणी खासदार डॉक्टर शिंदे यांनी केली होती. या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र सरकारने आता केंद्र सरकारच्या अपंग हक्क कायद्यान्वये निश्चित करण्यात आलेल्या सराव म्हणजेच 21 प्रकारच्या अपंग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शासन निर्णय 14 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या निर्णयामुळे थॅलेसेमिया, हिमोफेलिया, सिकल सेल आदी रक्तधारित अपंग व्यक्तींनाही मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असून त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. देशाच्या पंतप्रधानांनी प्रारंभ केल्यानंतर स्वच्छता ही सेवा मोहिमेचा श्री गणेशा ठाणे महापालिकेने केला असून लोकसभासह विविध प्रोत्साहनवर 14 उपक्रम राबवण्यात येणार आहे. हे स्वच्छता अभियान 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत होणार असून या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सोसायट्या व संकुलांना त्यांच्या कामगिरीनुसार पुरस्कार देखील दिले जाणार आहेत अशी माहिती ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून देण्यात आली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवताना स्वच्छता ही सेवा हा उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील बंधनकारक करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी लोकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याने शहर स्वच्छतेसाठी लोक चळवळ उभारण्याची पालिका सज्ज झाली आहे. त्यानुसार 14 कर्मी उपक्रम राबवताना विद्यार्थी, महिला, सामाजिक कार्यकर्ते आदींसोबत श्रमदान करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकाने आपले घर स्वच्छ ठेवून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याऐवजी कचरा कसा कमी करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे असून स्थानिक स्तरावरच कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत या उपक्रमात स्वच्छता प्रभात फेरी, पथनाट्य, नाटक,
यांच्या आंतरशालेय स्पर्धा होणार असून ठिकठिकाणी नागरिकांनी स्वच्छता शपथ दिली जाणार आहे. या संकल्पनेतून स्वच्छता राखणाऱ्या सोसायट्यांचा गौरव केला जाणार आहे. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल ID पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. ओला आणि सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेने शहरातील गृह संकुलांना आवाहन केले आहे. परंतु पालिकेने सुद्धा या संदर्भात पावले उचलली असून त्यानुसार घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट या भागात 5 टन क्षमतेचे बायोमेथिनेशन व बायो कंपोस्टिंग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या ठिकाणी रिटेनिंग वॉल उभारण्यात येणार असून यासाठी येणाऱ्या खर्चाचा प्रस्ताव येत्या 19 सप्टेंबरच्या महासभेत प्रशासनाने पटलावर ठेवला आहे. आणि महापालिका क्षेत्रात होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या अनुषंगाने ठाणे शहरात रोज निर्माण होणारा ओला व सुका कचरा विल्हेवाटी संदर्भात विभागाने कालबद्ध कृती आराखडा उच्च न्यायालयात सादर केला आहे. शहरात आजच्या घडीला प्रतिदिन 425 मेट्रिक टन ओला कचरा व 375 मेट्रिक टन सुका कचऱ्याची निर्मिती होत आहे. त्यानुसार ओला कचरा विल्हेवाटीसाठी मिश्र पद्धतीची आघाडी पालिकेने केली आहे. त्यानुसार बायो कंपोस्टिंग, बायोमेथिनायझेशन व मेकॅनिकल कंपोस्टिंग माध्यमातून स्थानिकरित्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात मल्टी स्पेशलिस्ट करण्याची घोषणा झाली असली तरी या रुग्णालयाच्या विद्यमान व्यवस्थेचे तात्पुरते स्थलांतर केल्याशिवाय हे काम सुरू करणे शक्य होणार नाही. व्यय व्यवस्था म्हणून राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयामध्ये स्थलांतराची चर्चा असली तरी रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याने तो पर्याय मागे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंब्र्यातील महापालिका इमारतीच्या नव्या इमारतीत सिव्हिलचे स्थलांतर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. सिव्हिल रुग्णालयाच्या स्थलांतराचा तिढा सोडविण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच संबंधित विभागाची एक बैठक घेतली होती. यामध्ये पर्यायांवर विचार विमर्श झाला असून त्या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या ठाणे जिल्हा रुग्णालयाची अवस्था अत्यंत विदारक झाली असून धोकादायक इमारतीमधून कारभार करताना रुग्ण आणि कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या छत खिडक्यांच्या प्लास्टरची पडछड सुरू झाली आहे. प्रसूतीनंतर महिलांना ठेवणाऱ्या कक्ष पलझडीच्या घटनांमुळे दुसरा पोलीस स्थलांतरित करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक गरीब रुग्णांसाठी आशीष किरण ठरणाऱ्या या रुग्णालयाची दयनीय अवस्था असून त्याच्या नूतनीकरणाचा विचार राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत.
माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेच ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहितीये ट्रान्झॅप. ट्रान्झॅप झॅप, ट्रान्झॅप ऍप. आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहायची रोहन घेतली असल्यास ती युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. थॅलेसेमिया, हिमोफेलिया, रुग्णांनाही मिळणार शिक्षण व नोकरीत आरक्षण, स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी होणाऱ्या सोसायट्या व संकुलांना कामगिरीनुसार दिले जाणार पुरस्कार, आणि मुंबईतील महापालिका इमारतीच्या नव्या इमारतीत सिव्हिलचे स्थलांतर होणार. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा बस नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता माझा 103 साईलेक आदर्श नगर बळवाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666231141. आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.